त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं गेलं आहे. जो कोणी विरोध करतोय त्याचा स्वतःचा तो प्रश्न आहे. करण्याचा प्रयत्न आणि विशेष म्हणजे माझ्यावर जो विश्वास टाकला त्याचं मी निश्चित सार्थ ठरेल. खरं बघायला गेलं तर या मंत्रिमंडळात किंवा शिंदे गटात आपली सिनियरिटी खूप मोठी आहे, त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळणार होतं याची कुणकुण आधीच होती. परंतु काही मराठवाड्यातल्या आमदारांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे कुठेतरी नाराज असल्याची चर्चा. नाही, नाराज कोणीच नाही, ही चर्चा आहे फक्त. पण नाराज कोणी नाही, आम्ही सगळ्यांनी मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या 50 आमदारांनी आम्ही शिंदे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे. शिंदे साहेब जे करतील, ज्यांना मंत्रिमंडळात घेतील, आम्ही सगळेजण खुश आहे, त्याच्यामुळे कोणी नाराज नाही. काय डोक्यात विचार आले की ज्या वेळेला शपथ घेतली पुढे काय काम करायचं आहे, कुठला पोर्टफोलिओ मिळेल, कुठलं खातं मिळेल? खातं कोणतं मिळतं हे साहेब ठरवतील. जे काही खातं देतील ते खात्याचं सोनं करण्याचं काम करू. कधीपर्यंत आपल्याला खाते वाटप केलं जाईल? आज उद्या कळून जाईल. परत उरलेला जो मंत्रिमंडळ विस्तार आहे त्या संदर्भात काय? त्या संदर्भात साहेबच बोलू शकते काय. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन रुपेश शेलास, वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. आणि यानंतर